नमस्कार, लाडाच्या रेसिपीमध्ये आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाऊ शकतील अशी मौसळ तिळाची वडी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे भाजून घेतले आहे, एक वाटी तीळ घेतला आहे, दोन वाट्या गूळ घेतला आहे, वेलची पावडर घेतली आहे, दोन चमचे तूप घेतले आहे। एका पॅनमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे। तीळ आपल्याला मंद गॅसवरती असे हलवत हलवत खरपूस भाजून घ्यायचे आहे। आता हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे आहे। शेंगदाणेसुद्धा आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचे आहे। एका बाउलमध्ये तीळ व शेंगदाणे आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे। आता एका ताटाला तूप लावून आपल्याला ते रेडी करून ठेवायचे आहे। एका पॅनमध्ये दोन चमचे तूप वितळून घ्यायचे आहे, त्यामध्ये दोन वाट्या गूळ घालून घ्यायचं आहे। इथे आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे। गूळ आपल्याला इथे फक्त वितळून घ्यायचं आहे, त्याचा पाक बनवायचा नाही। आता हे मिश्रण यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। त्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे व मिश्रण असे एकत्र करून घ्यायचे आहे। आता तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण टाकून आपल्याला ते चांगले सेट करून घ्यायचे आहे। 10 मिनिटांनी त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। ही बघा, अशी आपली वडी तयार आहे। ही वडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज खाऊ शकतील अशी मऊसर झाली आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा व कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका। धन्यवाद।